पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली महिला दिनाच्या निमित्ताने वसंत हॉल येथे घेऊनच भरारी या महाविद्यालयीन विद्यार्थिनीकरिता विशेष मार्गदर्शनपर सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यात महिलांना पोलीस खात्यात महिलांना संधी यावर सहाय्य पोलीस आयुक्त पूनम पाटील यांनी सायबर गुन्हे व महिला सोशल मीडियाचा सुरक्षित वापर या विषयावर सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र सहारे यांचे मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले. तर याच कार्यक्रमात 22,83,000 रु किमतीचे 153 मोबाईलचा शोध घेऊन हे मोबाईल मूळ मालकांना वितरित करण्यात आले. आपला हरविलेला मोबाईल प्राप्त झाल्याने उपस्थितांना अतिशय आनंद झाला असून सर्वांनी त्याबाबत माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह व अमरावती शहर पोलीस दलाचे मनापासून आभार व्यक्त केले. सोबतच सायबर समुपदेशन गुन्हे सोशल मीडिया हँडलिंग गुगल सर्च फॉर्ड ओएलएक्सा फॉर्ड रिमोट कंट्रोल ऍप्स क्यूआर कोड फॉर्ड यूपीआय फॉर्ड बाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच सदर प्रकारापासून सावध राहणे कमी करावयाच्या उपाययोजनेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जागतिक महिला दिवस पार्श्वभूमीवर आपण आज जे अमरावती शहरचे कॉलेजचे स्टुडंट्स आहेत त्यांना इथे सायबर क्राईम आणि पोलीसमध्ये जे त्यांच्याकरिता कॅरियर ऑपॉर्च्युनिटीज आहे याच्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आला. कारण आज सर प्रत्येक स्टुडंट महिला स्टुडंटकडे स्मार्टफोन आहे आणि त्यांच्या स्वतःच्या सोशल मीडियावर अकाउंट आहे. हे सगळ्या अकाउंटवर आपले फोटोज अपलोड करताना किंवा हा वापर करताना सोशल मीडियाचा काही त्यांना काळजी घेतले पाहिजे जेणेकरून त्यांचे परत पुढे हरासमेंट छेडछाड होऊ नये याच्याकरता आज त्यांना ह्या शिबिरमध्ये सांगण्यात आलं. तसेच पोलीस विभागात त्यांच्याकरता काय काय कॅरियर ऑपॉर्च्युनिटीज आहे आणि ते कशी पोलीस विभागात रजू होऊ शकतात हे सगळे त्यांना संक्षिप्तमध्ये सांगण्यात आलं. आणि एकंदरीत अमरावती शहरची महिला आणि गर्ल स्टुडंट्स कसे सुरक्षित राहू शकतात याच्याकरताही आपण त्यांना काही टिप्स दिलेले आहोत. आणि अमरावती शहर पोलीस विभाग नेहमी त्यांचे सुरक्षाकरिता तत्पर आहे आणि त्यांनी निर्भीपणे मोकळेपणे घराबाहेर निघा आम्ही त्यांच्याकरिता 24 तास त्यांची सुरक्षा करिता तैनात आहोत हे त्यांना संदेश देण्यात आला. मॅडम नागरिकांना पोलीस आयुक्तालयातर्फे सूचित करण्यात येते की सायबर गुन्हेगार हे आपल्याला फोन करून बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून एटीएम कार्ड डिटेल्स ओटीपी विचारून फसवणूक करतात. त्यामुळे कोणालाही आपल्या बँक खात्याची डेबिट क्रेडिट कार्डची माहिती देऊ नका आलेला ओटीपी सांगू नका. काही सायबर गुन्हेगार हे तुमचे मोबाईल मध्ये एनी डेस्क क्विक सपोर्ट एन्ड्रॉइड ऍप्लिकेशन डाउनलोड करावयास सांगून त्यातून तुमचे मोबाईलचा ताबा मिळवितात व परस्पर बॅक व्यवहार करून आपली फसवणूक करतात. त्यामुळे आपले मोबाईलवर कोणाचे सांगणेवरून वरील ऍप इंस्टॉल करू नका. सायबर गुन्हेगार हे ओएलएक्सवर आर्मी सीआयएसएफ एसआरपीएफ अशा सुरक्षा दलातील कर्मचारी असल्याची बतावणी करून मोबाईल मोटरसायकल कार फर्निचर अशा वस्तूची खरेदी विक्री करण्याचे नावावर फसवणूक करीत आहे. तरी प्रत्यक्ष वस्तू पाहिल्याशिवाय किंवा व्यक्तीला भेटल्याशिवाय ऑनलाईन व्यवहार करू नका. फोन पे पेटीएम गुगल पे वर केवायसी तसेच कॅशबॅकचे नावावर फसवणुकीचे प्रकार घडत असून अनोळखी इसमाकडून कॉल करून केवायसी किंवा कॅशबॅकची बतावणी करून नोटिफिकेशन मध्ये जाऊन पे करण्यास सांगितले जाते व फसवणूक केली जाते. त्यामुळे अशा अनोळखी मोबाईल कॉल्स पासून सावध राहावे. वरील बाबत काही एक तक्रार असल्यास तात्काळ सायबर पोलीस स्टेशन अमरावती येथे संपर्क करण्याचे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले. राजेंद्र वाटाणे, लोकशासन न्यूज, अमरावती.